नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। साऊथ इंडियन अभिनेता आणि जनसेना या पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांच्या एका वक्तव्यावरती सध्या खूप वाद सुरू आहेत। आंध्र प्रदेशामधील कुर्नूल जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान तरुणांशी संवाद साधताना पवन कल्याण यांनी राष्ट्रगीतासंदर्भात आपले मत मांडले आहेत। यात त्यांनी म्हटलं आहे की चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उभे राहायला आवडत नाहीत। कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर निवांत चित्रपट पाहण्याच्या उद्देशाने चित्रपटगृहात गेल्यानंतर आधी प्रत्येकाला आपण देशभक्त असल्याचे दाखवावं लागते, हे चुकीचं आहे। त्याचबरोबर पवन कल्याण यांनी पुढे असंही म्हटलं की राजकीय पक्ष त्यांच्या बैठकी सुरू करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत, केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का, देशातील सर्वोच्च म्हणजेच सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा राष्ट्रगीत वाजवले जावे। जे लोक आपल्यासाठी नियम आणि कायदे तयार करतात त्यांनीच ते अंमलात आणून सामान्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा। तर अशा प्रकारे पवन कल्याण यांनी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं आहे। चित्रपट अभिनेते आणि राजकीय नेते पवन कल्याण हे सुरुवातीपासूनच चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याच्या विरोधात आहेत। सर्वोच्च न्यायालयाने 2016 साली एक निर्णय दिला होता, यामध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहणे अपेक्षित असल्याचे म्हटलं होतं आणि त्यावेळी सुद्धा पवन कल्याण यांनी या निर्णयाच्या विरोध केला होता। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवली होती। यानंतर राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी हैदराबाद मधील एका वकिलाने पवन कल्याण यांच्या विरुद्ध तक्रार देखील दाखल केली होती। त्याचबरोबर पवन कल्याण यांनी या अगोदर काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान मधील तणावासंदर्भात बोलतानाही एक वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे सुद्धा खूप वाद झाला होता। यात पवन कल्याण असं म्हटले होते की भाजपाने 2 वर्षापूर्वीच मला 2019च्या निवडणुकांआधी युद्ध होणार असल्याचं सांगितलं होतं। या त्यांच्या वक्तव्यावरून सुद्धा खूप वाद झाला होता। तर मंडळी, ही होती थोडक्यात माहिती। तर अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचा चॅनल संतोष चकोर नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर या व्हिडिओलाही लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।